बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वामी विवेकानंद सोसायटी संचालित श्रीमान टी जे चव्हाण प्राथमिक विद्यालयातर्फे आणि भारत सरकार सूचना एवं प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी सोमवारी हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत ही रॅली काढण्यात आली. यावेळी भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भारतमाता आणि मौलाना आझाद यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. या रॅलीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे यांनी केले. सोबतच त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या रॅलीचा आढावा घेतला आहे आमचे नाशिक शहर विभागीय संपादक सुनील बेलदार यांनी, पाहूयात. नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवाणीमध्ये मी सुनील आपला सर्वांचा आज पुन्हा एकदा स्वागत करतो. संपूर्ण देशभरामध्ये हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं आणि त्याच पद्धतीने आपण जर माझ्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी नाशिक शहरातील सिडकोमधील नामांकित असलेल्या टी जे चव्हाण शाळेकडून देखील मोठ्या रॅलीचं आयोजन केलं गेलं आहे. सोबतच या रॅलीमध्ये विविध वेशभूषा केलेले विद्यार्थीसुद्धा आपल्याला दिसून येत असतील. या ठिकाणी भारत मातेचा जो घोष होताना दिसून येत आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी ढोल ताशांच्या पथकाने एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे. सोबतच या रॅलीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक वृंदसुद्धा दाखल झालेले आहेत. एवढंच नाही तर शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे सरसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भारत मातेचा जयघोष करत हे विद्यार्थी सर्व आता शाळे पूर्ण नाशिक शहरातून सिडकोमधून रॅली करताना दिसून येत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे सर आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे सर आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अहिरे सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. साहेब, कशा पद्धतीनं रॅलीचं आयोजन केलं आणि याचा मागचा उद्देश काय? सर, रॅलीचं नियोजन आम्ही 5वी ते 8वीचे सगळे विद्यार्थी घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व्हावं, विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व्हावं आणि 75 वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे भारताचं आणि या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये घरघर पे तिरंगा लावायचा आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावायचा आहे आणि आमच्या परिसरातील शाळेच्या परिसरातील सर्व घरांवरती तिरंगा लावावा हे उद्देश आहे आणि त्याच्या प्रबोधनासाठी आम्ही ही रॅली तयार निर्माण केलेली काढलेली आहे. सर, आपण ही रॅली काढली, खूप छान काम करताय सर. विविध घरांमध्ये परिसरातील नागरिक असतील ते तिरंगा लावतीलच. सर, आपण भारत मातेच्या जनतेला नाशिकरांना काय संदेश द्या या निमित्ताने? नाशिकरांना एकच संदेश द्यायचा आहे की 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झालेले आहेत आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे. आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि या अभिमानामध्येच आपण प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही खूप आनंदी आहोत, खुश आहोत. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. सरांच्या माहितीनुसार संपूर्ण जनतेने आपल्या घरावरती भारत मातेचा तिरंगा लावायचा आणि याच उद्देशाने देखील ही रॅली काढली गेलेली आहे. सोबतच या संदर्भात आपण अधिक माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून विशेष म्हणजे या रॅलीमध्ये बघितलं गेलं तर इथं भारत मातेची वेशभूषा केलेल्या काही विद्यार्थिनी आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या भारत मातेची वेशभूषा केलेल्या आहेत. सोबतच आपल्या जवानांप्रती, भारत मातेच्या जवानांप्रती आत्मीयता दाखवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देखील आर्मीचे ड्रेस परिधान केलेले आहेत. एकंदरीत या सर्व याच्यावरून असं दिसून येतं की भारत मातेबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बालगोपाल असतील, शिक्षक असतील, शाळेचे मुख्याध्यापक असतील यांनी सर्वांनी कसोटीने प्रयत्न केलेले दिसून येत आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती या शिक्षकांकडून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काही शिक्षिका आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. देशभक्तीची जाज्वल्य भावना जी आहे ती तेवत राहण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आणि मी तर म्हणेन की शाळांमध्ये सगळे जे विद्यार्थी आहेत ही भावी पिढी आहे आणि हे संस्कार रुजवणं हे आमच्या हाती जर दिलेलं आहे तर हे याचा या संधीचं नक्की सोनं करू आम्ही. आणि ही संधी आम्हाला या कोरोनाच्या काळानंतर मिळालेली आहे तर दुप्पट आनंद आम्हाला झालेला आहे आणि दुप्पट विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि
हा उत्साह तुम्हाला आता दिसतोच आहे आणि ह्या सगळ्या शाळेचं व्यवस्थापन जे आहे आमचे सर आहेत सहकारी शिक्षक वर्ग आहेत यांच्या सर्वांच्या अथक अशा परिश्रमांनी हे सगळं झालेलं आहे आणि त्याचबरोबर खूप साऱ्या स्पर्धांमध्ये वेशभूषा स्पर्धा देशभक्तीपर गीत स्पर्धा त्याचबरोबर हर घर तिरंगा अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे. खूप छान प्रतिसाद या बालगोपालांचा आहे तसाच उत्साह तुमचा देखील आहे. नाशिकच्या जनतेला काय संदेश द्याल? नाशिकच्या जनतेला संदेश देईन एवढी पात्रता माझ्यात नाही पण नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमी आहे आणि बस एवढा जो विचार आहे त्याचबरोबर अनंत कान्हेरे अशा ज्या ऐतिहासिक घटना ज्या स्वातंत्र्य चळवळीत झाल्या त्या आम्हाला प्रचंड प्रेरणादायी आहेत आणि त्याचा वारसा आम्ही चालवू ह्या मुलांच्या माध्यमातून बस एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद मॅडम दिलेल्या माहितीबद्दल. सोबतच या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत एक छान अशी वेशभूषा केलेली एक विद्यार्थिनी देखील आपण तिच्याशी सुद्धा संवाद होणार. दीदी तुझं नाव काय आणि आज तू या रॅलीमध्ये सहभागी होते तुला कसं वाटतंय? माझं नाव लक्ष्मीका अंकुश तांबोळे. मी या रॅलीमध्ये सहभागी झाली मला खूप आनंद होते कारण आणि आमच्या या परीक्षेमध्ये माझा आमच्या वर्गाचा प्रथम क्रमांक आला आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि म्हणजे आम्ही रॅलीमध्ये निघालो आणि आम्ही आमच्या वर्गाने पूर्ण सादरीकरण केलं गाण्याचं आनंद होता आम्हाला. तू या रॅलीमध्ये कुठल्या कुठल्या घोषणा दिल्या? हां या रॅलीमध्ये कुठल्या कुठल्या घोषणा दिल्यात? भारत देश महान है तिरंगा हमारी शान है भारत माता की जय वंदे मातरम क्रांतिकारकांचा विजय असो यासारख्या मी घोषणांमध्ये घोषणा दिल्या होत्या. धन्यवाद दीदी दिलेल्या माहितीबद्दल. थोडक्यात सांगायचं म्हटलं की हर घर तिरंगाच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत देशामध्ये घरोघरी या वर्षी तिरंगा फडकला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने टी जे चौहान शाळेतर्फे या रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं. असं नियोजन नाशिक शहरामध्ये इतर शाळा देखील करत आहे त्याचंसुद्धा मी प्रक्षेपण थेट प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण दाखवणार. थोडक्यात थांबतो. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी श्रीकांत सुरेश होत मी सुनील बेलदार नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी.